वसई विरार महापालिकेतून 35 गावे वगळण्याच्या मागणीसाठी आमदार विवेक पंडित यांनी वसईपासून विधानभवनापर्यंत लॉंग मार्च काढला. सकाळपासून पोलिसांशी संघर्ष करत विवेक पंडित अखेर रात्री विधानभवनात पोहोचले आणि त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच बसून ठिय्या आंदोलन केलं. आणि यावेळी विवेक पंडित यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रिन्सिपल करेस्पॉन्डंट आशिष जाधव यांनी. वसई ते विधानभवन असा लॉंग मार्च करणारे विवेक पंडित आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. सरकारकडे आता तुमचं काय मागणं आहे? सरकारला माझं सांगणं आहे की लोकशाहीसाठी स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान केलं त्यांना एक क्षणभर दिवसातून कधीतरी आठवत जा. आणि हे सरकारने लक्षात ठेवावं की अन्याय तुम्ही कितीही करा, पोलिसांची दडपशाही तुम्ही कितीही करा, लोकांची स्वातंत्र्याची उर्मी तुम्ही मारू शकणार नाही आणि माफिया राज तुमचा आम्ही चालू देणार नाही. विवेकजी, आज राज्य सरकारनं विधानसभेमध्ये हे स्पष्ट केलं की 35 गावं वगळली जाणार नाहीत, तसं होणार नाही, काही गावं मात्र वगळली जाऊ शकतात आणि त्यावरती राज्य सरकार विचार करत आहे असं स्पष्ट केलेलं आहे. हा विधिमंडळाचा विशेषाधिकाराचा भंग आहे. 35 गावं वगळण्याचा निर्णय झालेला आहे असं विधिमंडळाच्या पटलावर एकदा नाही तीनदा सांगितलेलं आहे. एक गाव जरी कमी केलं तरी तो विधिमंडळाच्या पावित्र्याचा विशेषाधिकाराचा भंग होईल याची जाणीव सरकारने ठेवावी. या पुढे आता तुमचं आंदोलन कसं वळण घेणार आहे, तुम्ही काय करणार आहात? अंतिम अधिसूचना निघेपर्यंत मी सभागृहामध्ये जाणार नाही. मी लोकांचा लढा लढत गेले 4 दिवस सतत चालत या ठिकाणी विधानभवनात आता पोहोचलेलो आहे. उद्या सुद्धा मी विधानभवनाच्या सभागृहामध्ये जाणार नाही. या पवित्र मंदिराला बट्टा ज्यांनी लावलाय त्या ठिकाणी मला जायचं नाही. मी विधिमंडळाच्या पायरीवरच बसेन आणि अध्यक्षांना मी आधी विनंती केली आहे की माफियांचं राज्य असेल तर मला निलंबित करा. ती मागणी मी अजून करतोय. आपलं आश्वासन सरकार पाळत नसेल, आपल्याला न्याय मिळत नसेल तर आपल्याला निलंबित करा अशी मागणी खुद्द विवेक पंडित करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह आशिष जाधव, आयबीएन लोकमत, मुंबई. आणि यानंतर घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त आयबीएन लोकमत.